नमस्कार, मी कल्पक विठ्ठल चिंदरकर, तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात बिडवाडी नावाचं एक गाव आहे. या सुंदर गावामध्ये मी राहतो. जेव्हा सुरुवात केली तेव्हा अभ्यास करणं फार गरजेचं असतं, म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी कळणार नसतात. तर ज्यांनी ऑलरेडी एक्सपेरिमेंट केलेले आहेत, जे एवढ्या वर्ष त्या ह्याच्यात काम करतात, त्यांचे एक्सपेरिमेंट्स किंवा त्यांचे एक्सपिरियन्स आपण वापरून आपण त्या चुका करणार नाही, असा एक ट्रेनिंगकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आहे. तर मी त्या दृष्टीने भट सरांकडे तर ट्रेनिंग केलीच. त्याशिवाय मी बांबू सोसायटीचं कणेरी मठ कोल्हापूरला जे आहे तिकडे 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर मी भडसावळे सर जे आहेत त्यांच्याकडे देखील जाऊन आलो, नेरळचे. त्यांचं एक खूप सुंदर मॉडेल आणि कृषी पर्यटनाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये भडसावळे सरांनी केलेली आहे, त्यामुळे ते आम्ही बघून आलो. तिकडनं बरंच शिकायला मिळालं, मॅनेजमेंट काय असतं ते बघायला मिळालं. त्यानंतर भास्कर सावेजी आहेत, ह्यांचा जो कल्पवृक्ष फार्म आहे उमरगामला, तिकडे मी 4 दिवसाचं ट्रेनिंग. आणि आपल्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत, जसं मिरीमध्ये बांदिवड्याला मिलिंद प्रभूजी आहेत, त्यांचं 1 एकरमध्ये त्यांनी सागामध्ये मिरी केलेली आहे, किंवा राणे आहेत नारिंगऱ्याचे, त्यांनी बुश मेरी केलेली आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी मी जाऊन प्रत्यक्ष बघून आलो, जेवढं शिकता येईल तेवढं शिकलो, आणि मग ते आपल्याकडे इम्प्लिमेंट कसं करता येईल ते बघितलं. डॉक्टर अजित गोखलेचे पाण्यामध्ये खूप चांगलं काम करतायत, त्यांनी मला हे चर वगैरे मारायची जी काय आयडिया आहे ती दिली. तर असं सगळं ट्रेनिंग फार महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला सुरुवात करायची असेल तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग असलं पाहिजे, तुमचा अभ्यास चांगला असला पाहिजे, शिकायची इच्छा पाहिजे आणि ओपननेस असला पाहिजे. आणि श्रम तर ऑफकोर्स तुम्हाला तुमची फिजिकल कंडिशन कशी आहे हे बघूनच तुम्हाला करायचं आहे, पण ती आपोआप बिल्ट होते. म्हणजे 4 वर्षापूर्वीचा मी आणि आत्ताचा मी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मी सळपातळ जरी दिसत असलो तरी आरामात मी 7-8 तास सहज काम करू शकतो. वर्षभर शेती चालते, पावसाळ्यात भात, हळद आणि आलं आणि वेलवर्गीय भाज्या, त्यानंतर कुळीथ, चवळी. चवळीमध्ये 3-4 प्रकार आहेत. उडीद घेतो आम्ही, तीळ घेतो, शेंगदाणा घेतो, मटकी घेतो. आणि हे सगळं झालं म्हणजे साधारणतः फेब्रुवारी एंड किंवा मार्चपर्यंत हे सगळं आपल्या हातात येतं. त्यानंतरचा जो भाग आहे त्याला आम्ही फेब्रुवारीच्या दरम्यान मूग घालतो उन्हाळी, म्हणजे पूर्ण सीझन आमचं वर्षाचं होतं. आणि मग पावसाच्या आधी एक साधारणतः 1 महिना आधी आम्ही मूग काढून झालेला असतो. मग जमिनीची परत मशागत, म्हणजे त्याच्यावरती पालापाचोळा टाकणं, तो कुजवणं. आम्ही राप करत नाही इकडे, ते सगळं आम्ही करतो. म्हणजे पावसाचं नियोजन जे आहे ते 1 महिन्यासाठी आम्हाला मिळतो. आता उत्पादन जर का तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्हाला इंटरक्रॉपिंग करणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करतो आहोत, परत पेस्टिसाईडचा काही आपल्याकडे संबंध येत नाही, त्यामुळे पेस्ट जर का आलीच, फार कमी येते कारण सेंद्रिय शेती असल्यामुळे थोडी कमी येते पेस्ट, असा माझा अनुभव आहे 4 वर्षाचा, पण आलीच तर आपण त्यांना कसं काय चकवू शकतो. मग पावसामध्ये आपण भाताबरोबर जर का बांधावरती तूर घेतली किंवा उडीद घेतला तर ही सापळा पीक आहे, झेंडू वगैरे पण घेतो आपण, मग त्याचा जो रंग आहे पिवळा रंग आहे केशरी रंग आहे त्याने ते किडे अट्रॅक्ट होतात आणि ते मेन पिकावरती येत नाहीत. आणि झेंडूमुळे काय होतं की झेंडूमधला रस जो मुळांपासून निघतो त्याने तो बुरशीजन्य जो रोग आहे तो देखील कंट्रोलमध्ये राहतो. तर असं मिक्स क्रॉपिंग केलं की आपण किड्यांना कन्फ्यूज करतो की मी जाऊ कुठे. एकच एक जर का असेल तर ती एक तोडधा येऊन किंवा एकच रोग येऊन सगळंच घेऊन जाऊ शकतो, पण इथे कसं आपण मिश्र पीक घेतल्यामुळे इकडे जरी कीड लागली तरी दुसरं पीक वाचतं, त्यामुळे उत्पन्न थोडं मिळतं, म्हणजे आपल्याला टोटल लॉस होत नाही. तर अशी पद्धत आपण घेतोच. म्हणजे मिक्स क्रॉपिंगमध्ये सुद्धा आता जसे मध्ये 4 जे बेड बनवले आहेत गादी वाफे, त्याच्यामध्ये काकडीपासनं, घोसाळीपासनं, दुधीपासनं, भेंडी, गवार, आलं, थोडी हळद देखील, काळी हळद देखील लावली. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकाच बेडवर घेतलेल्या आहेत, त्यामुळे जर का किडा जरी आला किंवा रोग जरी आला तर त्याला कळणार नाही जायचं कुठे. आणि अजून एक गोष्ट, आम्ही 10 नंतर रात्री शेतामध्ये अंधार करतो,
हे भट सरांनी आम्हाला सांगितलं आहे की 10 वाजल्यानंतर काय होतं, मांसाहारी किडे जे असतात ना ते आपल्या शेतात येतात, ते आपले मित्र किडे असतात ॲक्च्युली, ते ह्या किड्यांना किंवा बुरशीला कंट्रोल करणारे असतात. तर ह्या सगळ्या नैसर्गिकरित्या आपण जर का केलं तर उत्पन्न चांगलं येतं. फूड फॉरेस्ट हा कॉन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये पहिल्यापासूनच होता, त्यामुळे त्यासाठी बायोडायव्हर्सिटी असणं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग मी आयडेंटिफाय केलं की आपल्या हवामानामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची पिकं येऊ शकतात, कोणत्या प्रकारची फळं येऊ शकतात, म्हणजे ज्याने माझा आहार जो आहे तो फ्रूट बेस असेल तर तो सॅटिस्फाय होऊ शकतो का. तर मग आत्ता आम्ही जी सध्या लागवड केली आहे ती माझ्याकडे 24 प्रकारची फळं आहेत आत्ता, म्हणजे झाड आहेत, फळं झाड. त्यात आंबा आहे, त्याच्यामध्ये 8 व्हरायटीज आहेत. आपली आंब्याची जी लागवड आहे 8 पैकी 6 कलम आपण इकडे लावले, ती 6 व्हरायटी अशा आहेत. ही हा जो आहे तो हापूस आंबा आहे, हे इथे जे दिसतंय ती रत्न आहे, त्याच्या पुढे मल्लिका आहे, मध्ये आपण गाईचं गवत घेतलेलं आहे, हे सगळं दिसतं ते गाईचं गवत आहे. त्यानंतर ही सिंधू आहे, त्याच्या पुढे आम्रपाली आहे, आणि इथे हा केसर. ही 6 आपली आंब्याची झाडं झाली, त्याच्यामध्ये डिस्टन्स बरोबर 30 फूटच आहे, हे 30 फूट, ते 30 फूट, ते 30 फूट, पुढे 30 फूट, तिकडे 30 फूट. मेन जी झाडं आहेत मोठी ती 30 फुटावरती आहेत, आणि इंटरक्रॉपिंग आपण मध्ये मध्ये केलेलं आहे. आणि प्लस आमच्याकडे आंबा जो येतो ना तो साधारणतः मे 15 नंतर येतो, हापूसचा आंबा. आणि बाकीचे जे आंबे आहेत रायवळचे तर आधी सुरुवात झालेली असते सुफुंकाचे आंबे, पण बाकीचे आंबे जे आहेत ते साधारणतः ऑगस्टपर्यंत मिळतात, त्यामुळे तो एक मोठा पिरियड आपल्याला आंब्यासाठी देता येतो. जर ते आंबे लावले, फणस लावले, फणसामध्ये 3-4 व्हरायटीज आहेत माझ्याकडे. एक फणसाची जात अशी आहे जी वर्षातून 2 वेळा मला फळं देणार आहेत, आणि ती फळंसुद्धा लहान असणार आहेत, म्हणजे साधारणतः आपला न्यूक्लिअर फॅमिलीला लागणारा जो फणस असतो, तर त्यामुळे तो तेवढंच फळ येणार माझ्याकडे व्हरायटी आहे. त्याचे गरे देखील केशरी आणि लाल आहेत. तर मी जांभळं लावलेली आहेत, पेरू लावलेला आहे, चिकू लावलेला आहे. आपल्या लहानपणी ना आपण शाळेच्या बाहेर ती गाडी असायची बघा, त्याच्यामध्ये चिंच आवळा वगैरे सगळ्या गोष्टी असायच्या, त्यात अजून एक स्टार फ्रूट असायचं, ते हे स्टार फ्रूट आहे, हे बघा करमळ म्हणतात त्याला, करमळ. छान एकदम मसाला लावून छान खायची, एकदम मस्त पैकी भरपूर लागली आहेत. रातांबा माझ्याकडे आहे, जाम लावलेला आहे, लिंब लावलेले आहेत, आवळा लावलेला आहे, आंबाडा लावलेला आहे. मग आंबाड्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक आंबट आहे, एक गोड आहे, दोन्ही माझ्याकडे आहेत. पपई आहे, नंतर अननस आहे, केळी तर आहेतच. ही फळं आपल्याकडे नॅचरली येतात. तर मला केरळामध्ये ना पयन्नूर नावाची जागा आहे, तिकडच्या एका नर्सरीचा शोध लागला. मग तिकडे गेलो आम्ही, तर त्यांच्याकडे रामभूतन नावाचं एक छान फळ येतं. रामभूतन मी कधी खाल्लं नाही आहे, पण मी बघितलेलं आहे. तर म्हटलं आपण ते का नाही लावू शकत, कारण केरळाची जे वातावरण आहे तेच माझ्याकडे वातावरण आहे, तेवढाच पाऊस माझ्याकडे आहे जेवढा त्यांच्याकडे आहे. मग प्रयोग करायला काय हरकत आहे. मग मी तिकडनं रामभूतन आणलं, मग तिकडनं ड्युरियन आणलं, मँगोस्टीन आणलं, बराबा आणलं, मलबार चेस्टनट आणलं, ॲव्हाकोड आणलं. ही सगळी झाडं मी आणली इकडे. आता त्याचा कसा रिझल्ट येतो आहे ते आपण बघू, पण अशा पद्धतीची माझ्याकडे साधारणतः 24 फळझाडं आहेत. कुंपणाचं मगाशी म्हणालो, ज्या बाजूने वहाळ आहे तिकडे मी तारेचं कंपाऊंड घातलं, आणि त्या तारेचं कंपाऊंड हे टेम्पररी होतं, त्याच्या पुढे मी झाडं लावली. म्हणजे लाईव्ह कंपाऊंडसुद्धा असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये डायव्हर्सिटीसुद्धा आली आणि उत्पन्न पण मिळेल, प्लस जमीन पकडली जाईल. मग बांबूची वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूची मी इकडे लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे मला माझं मिरीचं उत्पादन वाढवण्यासाठी मी स्पॅथोडिया नावाचं झाड आहे ते मी आणून लावलं, त्यानंतर शिवण लावलेलं आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं, कडुनिंब आपल्याकडे होत नाही पण मी प्रयत्न केला आहे, माझ्यातले 2 पैकी 1 झाड जगलेलं आहे, ते हळू जगत आहे ठीक आहे, पण असा मी प्रयत्न करतो आहे. आता इकडे आम्ही जी शेती करतो ना, तर मी जंगलातच आहे जवळपास,
तर त्यामुळे मला काही वन्य प्राण्यांचा देखील त्रास आहे. तर प्रथम आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आधी कंपाऊंड मारून घेतलं, म्हणजे डुकरांचा त्रास तरी कमी व्हावा, कारण इकडे डुकरं खूप होतात. आलीच तर आमच्याकडे काही आहे तसे पर उपाय की आपले साधे केस असतात कापलेले, ते त्याच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर टाकून ठेवायचे, किंवा तो डुक्कर नेहमी जमीन हुंगतच येतो आणि ते एखादा केस त्याच्या नाकात गेला की तो इरिटेट होतो आणि तो परत त्या जागी येत नाही. पण डुकराचा तसा मला जास्त त्रास नाही आहे, पण माकडांचा मात्र भयंकर त्रास आहे. मग माकडांसाठी आधी आम्ही विचार केला तर काय करावं, मग आम्ही आधी भोंगे लावले, त्याने काही विशेष फरक पडला नाही. मग विचार केला की आपण एअरगन घ्यावी, मग एअरगन मी घेतलेली आहे, पण ती फक्त दाखवायला लागते, मारायला लागत नाही. आणि मारायची झालीच तर माकड एवढी हुशार असतात, त्यांना नुसती दिसली मी बाहेर येतो आहे एअरगन घेऊन, आणि नुसता मी असा नेम धरला, म्हणजे मुळात मी माकडावरती नेम धरतच नाही, त्याच्या बाजूलाच धरतो कारण त्याला अजिबात मारायचं नाही आपल्याला, पण नुसतं ठक्कन आवाज आला तरी ती माकडं पळून जातात. बरं, अजून एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की उंदीर. उंदीर मात्र तुम्हाला जरा काळजीपूर्वक हँडल करायला लागतात. तर त्याला आयदर तुम्ही विष टाकू शकता, पण मला तो पर्याय जरा क्रूड वाटला. मग मी असा विचारलं काय करता येईल, मग सरांनी आम्हाला सांगितलेल्या गोष्टींमध्ये काही गोष्टी आठवल्या मला. मग मी टी शेपचे असे लाकडाचे किंवा झाडं लावली, त्या झाडांवरती अशी झाडं लावली की घुबड वगैरे रात्री किंवा घारी वगैरे दिवसा ह्या बसू शकतील, आणि साधारणतः ती किलिंग रेंजमध्ये जर का तो असला तर त्याचा आपोआप नायनाट होणारच आहे. आणि माझ्याकडे साप भरपूर आहेत, आणि चांगले साप आहेत, म्हणजे सगळेच साप चांगले असतात. विषारी असला तरी तो तुमच्या वाटेला शक्यतो जात नाही. सगळे विषारी साप आहेत आमच्याकडे, चारच असतात ते, आणि बाकी सगळे असतातच दिवाळ वगैरे, आणि ते उंदरांचा खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतात त्यांना. कधीकधी मी सापळे असतात ते सुद्धा लावतो, पण सापळ्यांपेक्षा हे नैसर्गिकरित्याच जरा मला जास्त इफेक्टिव्ह वाटते असं. पण जीवामृत सुद्धा बनवायला लागलो, मग त्यासाठी गाय आपण घेतलीच होती, तिचं शेण चांगलं मिळत होतं, गोमूत्र मिळत होतं. मी गोमूत्र साठवता कसं येईल ह्याच्यासाठी मी बंदिस्त गोठ्याची संकल्पना माझ्याकडे आणली, आणि त्या बंदिस्त गोठ्यामध्ये मी अशी अरेंजमेंट केली की जे गोमूत्र पडणार आहे ते एका ठिकाणी जमा होऊन ते मी वापरू शकतो, म्हणजे माझं गोमूत्र अजिबात फुकट जात नाही, म्हणजे त्या गोमूत्राचा मी चांगला उपयोग करून खतं करतो. प्लस फवारणीसाठी निमास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, कारण सेंद्रिय जरी करत असला, मिक्स क्रॉपिंग जरी करत असला, तरी थोडेफार किडे येणं नॅचरल आहे आणि ते यायला पाहिजे, येत नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते सुद्धा यायला पाहिजेत, कारण शेवटी ते आपल्या नैसर्गिक साखळीमधला एक घटक आहे, पण त्यांना कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घरातच तयार करतो आणि त्याची फवारणी रेग्युलर करतो. प्लस आम्ही शेणीच्या पाण्याची फवारणी ही भात शेतामध्ये आवर्जून करतो, कारण त्याचा जो रिझल्ट आपल्याला दिसतो तो खूप सुंदर आहे. म्हणजे जिब्रालिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड ही जी आपण केमिकली बाहेरनं आणून टाकतात, ती न टाकता आपण शेणीच्या पाण्यामधनं ती आपल्याला मिळतात. गोवर जी जुनी गोवर असते, एक साधारणतः 6 ते 1 वर्ष जुनी गोवर आपण घ्यायची, ती पाण्यामध्ये बुडवून ठेवायची. प्लस मला जे गोकृपा अमृत मला जे मिळालं आहे ते सगळंच काम करतं. म्हणजे जर का तुम्ही प्रॉपर गोपालभाई सुतारिया अहमदाबादचे, ज्यांनी हे गोकृपा अमृतमची निर्मिती केली किंवा शोध लावला, आणि ते फुकट देतात बरं का, ते इनिशियली तुम्ही 1000 लिटर 1 एकरला पसरून टाका जमिनीमध्ये, त्याने तुमची जमीन केमिकलमुळे खराब झाली असेल किंवा त्याच्यामध्ये रासायनिक गुणधर्म आहेत ते काढण्यासाठी तुम्हाला जो काम करायचं आहे ते करतं. त्यानंतर तुम्ही 6 महिन्यांनी परत 500 लिटर जमिनीमध्ये देऊ शकता एकरी, आणि त्याचबरोबर फवारणी देखील करू शकता. आता फवारणीमुळे काय होतं आहे, आता तुम्ही जमिनीत दिल्यामुळे कंपोस्टिंगचं काम ते करत आहे, फर्टिलायझरचं काम ते करत आहे, फवारणी केल्यावर मायक्रोन्युट्रिएंट्स ते लागतात पिकाला, त्याचं काम होतं आहे, आणि पेस्ट आली तर त्याचं देखील कंट्रोल करण्यासाठी तो फवारणी कामाची आहे. म्हणजे गोकृपा अमृत हे ऑल इन वन असं एक प्रॉडक्ट माझ्या नजरेत तरी, माझ्या अनुभवाने मी वापरतो आहे सध्या. जीवामृत देखील माझं वापरून झालेलं आहे,
आणि वेस्ट डिकम्पोजर म्हणून एक 20 रुपयाचं एक प्रॉडक्ट आहे, ते पण खूप सुंदर प्रॉडक्ट आहे. तर अशा फवारण्या आपण रेग्युलर घेत असतो. मला असं वाटतं की आता बऱ्याचशा जणांना शेतीकडे जायचा ओढा आहे, म्हणजे काही जणांकडे जागा नाही आहेत, काही जणांकडे जागा आहे पण काही वेगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की इनिशियली ना तुम्ही असं कोणतरी शेती करत, जसं माझ्यासारखं कोणी तरी आहे किंवा अजून काही ठिकाणी व्हॉलेंटरी ॲग्रिकल्चर करायला किंवा प्रशिक्षण घ्यायला तुम्हाला स्कोप असतो, तिकडे जावं आणि आधी बघावं की हे खरंच जमण्यासारखं आहे का. त्यासाठी जर का मुंबईचे असाल तर निश्चित भटवाडीमध्ये जा, भट सरांकडे बेंडशिळा, त्यांचा नंबरदेखील आम्ही तुम्हाला देऊ शकतो. त्यांच्याकडे राहायची उत्तम सोय आहे आणि त्यांचं मॉडेल बघा, कारण ते खरंच चांगलं एकदम जबरदस्त मॉडेल आहे, जे बघून मी स्वतः इन्स्पायर झालो. त्यांच्याकडे कोर्स पण होतात, म्हणजे 15 दिवसाचा त्यांचा कोर्स असतो, 7 दिवसाचा कोर्स असतो, तिकडेच राहायचं, तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि ट्रेनिंग. एकदा ते झाल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला 2-3 ठिकाणी जाऊन किंवा आपण जिकडे करायला जाणार आहोत तिकडच्या वातावरणातल्या शेतकऱ्याकडे जाऊन तुम्ही शिकणं गरजेचं आहे. आणि जमीन लगेच घ्यायची घाई करू नका असं मला वाटतं, कारण कसं आहे की जमीन तुमची कशी आहे हे तुम्हाला वर्षभर तिकडे राहिल्यानंतरच कळतं. त्यामुळे जिकडे जमीन घेणार असाल तिकडेच आजूबाजूच्या शेतकऱ्याकडे जा, बघा तिकडे पाऊस किती पडतो, काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय काय रिसोर्सेस तिकडे आहेत, त्या तुम्ही काय वापरू शकता. त्यामुळे ज्याला खरंच शेती करायची आहे त्याने जरा पाण्याची व्यवस्था बघून, रस्त्याची व्यवस्था बघून, विजेचं हे बघून नंतरच डिसिजन घ्यावं असं मला वाटतं. तुमच्या गरजा जर का तुम्ही कमी केल्या आणि खरंच आयडेंटिफाय केल्या, ज्या आपण कोरोना काळात केल्या की माझ्या खऱ्या गरजा काय आहेत, आणि त्या दृष्टीने जर का तुम्ही विचार केला तर सेंद्रिय पद्धतीने शेती करणं खूप सोपं आहे. एक मात्र मी सांगेन की सेंद्रिय शेती करण्याआधी तुम्ही शेतीच्या उत्पन्नावरती तसे डिपेंड राहू शकत नाही, तुमच्याकडे एक शेतकरी म्हणून जोडधंदा असणं गरजेचं आहे. मग तो काही असू शकतो, तुम्ही कोंबड्या पाळू शकता, त्याची अंडी किंवा कोंबड्या स्वतः विकून हे करू शकता, किंवा अजून बरेच असे धंदे आहेत जे तुम्ही करू शकता. तुमचे खायचं अन्न तर तुम्ही जवळपास घ्याल तुमच्या शेतामधनं, पण आता बस खर्च असेल, प्रवास खर्च असेल, कोणाचं लग्न आहे, कोणाला गिफ्ट द्यायचं आहे, कपडे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काहीतरी नियोजन करायला लागेल. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे स्ट्रॉंग फायनान्शियल बॅक सपोर्ट असला पाहिजे दुय्यम, जो तुम्हाला ह्यामध्ये अजून प्रयोगशील बनवेल आणि तुम्ही अजून चांगली प्रगती करू शकता. तुमच्याकडे टूल्स मात्र खूप चांगले असली पाहिजेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ग्रास कटरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं, त्यानंतर चांगले तुमच्याकडे विळे असले पाहिजेत, कोयते असले पाहिजेत, मोठ्या कोयत्या असल्या पाहिजेत, फावडी आणि कुदळ चांगली असली पाहिजे, गाडी असली पाहिजे, ढकल गाडी, जी तुम्हाला खूप मदत करते, म्हणजे तुमचं श्रम कमी करण्यासाठी आणि स्पीड वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अजून एक चांगला पर्याय मला तुम्हाला देता येईल की तुम्हाला शेती करायची आहे पण शक्य होत नाही आहे, तर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याशी मैत्री करा, त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करा. त्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट करताना अशी अपेक्षा नका ठेवू की मी तुला एवढी मदत केली तू मला एवढं दे, असं नाही असतं ते. कारण शेतामध्ये येणारं उत्पन्न आणि तुम्ही नोकरी करून मिळणारं उत्पन्न म्हणजे पैसे, ह्याच्यामध्ये काही कंपॅरिझनच नाही आहे, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही एक करू शकता, तुम्हाला चांगलं जेवण हवं असेल, चांगलं अन्न हवं असेल, तर शेतकऱ्याचा सपोर्ट सिस्टम तुम्ही बनवू शकता, पार्टनरशिप. तर मग त्यासाठी तुम्ही इकडे तिकडे कशाला जात आहे, तुम्ही तुमच्याच गावात जा, तुमच्या गावातले तुमचे बांधव असतील किंवा काका असतील कोणी असेल किंवा आजूबाजूचे असतील त्यांच्याशी तुम्ही दोस्ती करा, त्यांना सांगा की बाबा रे मला विषमुक्त अन्नाची गरज आहे, मी तुला मदत करीन, थोडा वेळ लागेल त्यासाठी कॉम्पन्सेट करीन, तुझं उत्पन्न विकत घेईन, असं आपण करून काहीतरी चांगलाच पर्याय शोधू शकतो. ह्या माध्यमातून आपण कुठेतरी शेतकऱ्याला आणि आपल्याला देखील स्वतःला आपण मदत करू शकतो, कारण अन्न सकस तुम्हाला मिळणार आहे, शेती चांगली झाली, नैसर्गिक झाली तर ग्लोबल वॉर्मिंगचा जो इफेक्ट आहे तो कमी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आता विचार करायची खूप वेळ आलेली आहे, आता अजून लेट करून चालणार नाही. थोडासा अभ्यास, थोडंसं निसर्गावरती विश्वास आणि नैसर्गिकरित्या जगायचा प्रयत्न करायचा, ह्याचा रिझल्ट एवढा मस्त असतो की निसर्ग तुम्हाला अगदी तुम्ही न मागता त्याच्यापेक्षा जास्त देतो आणि जे समाधान मिळतं ते वेगळं आहे. मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवरती फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता,
आणि तुम्हाला काही मदत माझ्याकडनं होणार असेल तर मला आवडेल. तुमच्याकडे काही नवीन असेल तर मला प्लीज सांगा, मला शिकायची इच्छा आहे, तर आपण ह्या पद्धतीने काम करू शकतो.